आजपासून साधारण महिन्याभरानं होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पण राम मंदिरावरून सुरू असलेल्या श्रेयवाद, टीका टिपणी यामुळे राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला राजकीय रंग चढलाय. अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीनं साधू संत, नेते आणि मंत्र्यांना आमंत्रित केलं जाऊ लागलंय. राम मंदिरावरून भाजपवर टीका करणाऱ्या काँग्रेस पक्षातल्या दिग्गजांनाही निमंत्रण देण्यात आले. राम मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले. मात्र यात उद्धव ठाकरेंना अद्यापही निमंत्रण न मिळाल्यानं यावरून वेगळंच राजकारण रंगतंय. पण उद्धव ठाकरेंना निमंत्रण न मिळण्यामागं नेमकं कारण काय? उद्धव ठाकरेंची जुनी वक्तव्य यासाठी कारणीभूत ठरतायत का? जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत. उद्धव ठाकरेंना अद्याप राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण मिळालेलं नाही, यावरून राज्यात आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळालं नसल्याचं स्पष्ट केलं आणि सोबतच जोरदार हल्लाबोलही केला. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला या सोहळ्याचं निमंत्रण नाही, या लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांनाही निमंत्रण दिलं नसतं. कारण राम मंदिर उद्घाटन सोहळा हा श्रेय घेण्याचा एक भाग बनलाय. अयोध्येत राम मंदिर उभारणीत शिवसेनेचं योगदान फार मोठं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान खूप मोठं आहे. थंड बासनात पडलेला प्रश्न उद्धव ठाकरे हे तिथं गेल्यामुळं पुन्हा समोर आला. मात्र ते लोक आम्हाला बोलवणार नाही, कारण उद्धव ठाकरे तिथं गेल्यामुळं शिवसेनेचा जय जयकार होईल, बाळासाहेबांचा जय जयकार होईल, अशी टीका संजय राऊतांनी केली. तर भाजप आमदार नितेश राणेंनीही यावरून टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि राम जन्मभूमी आंदोलनाचा काहीही संबंध नाही. राम जन्मभूमीचं आंदोलन सुरू असताना उद्धव ठाकरे मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसून कॅमेरा साफ करत होते, अशी टीका नितेश राणेंनी केली. आता मूळ मुद्द्याकडे वळण्याआधी राम जन्मभूमीच्या वादावर एकदा नजर टाकू. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेपासून देशात राम जन्मभूमीच्या आंदोलनानं वेग घ्यायला सुरुवात केली होती. श्रीरामांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणी 16व्या शतकात मुघल बादशहा बाबरानं एक मशीद बांधली असं हिंदुत्ववाद्यांची मान्यता आहे. या ठिकाणी राम मंदिर उभं राहिलं पाहिजे अशी मागणी स्वातंत्र्यानंतर हळूहळू हिंदुत्ववादी संघटना करू लागल्या. 6 डिसेंबर 1992 सकाळी अयोध्येत देशभरातून तब्बल 1.5 लाख लोक जमा झाले होते. हिंदुत्ववादी संघटनांनी त्या दिवशी बाबरी मशिदी भोवती कार सेवा करण्याचं आवाहन केलं. 6 डिसेंबरच्या दुपारी काही तरुण मशिदीच्या घुमटावर चढले, तिथं त्यांनी भगवा झेंडा फडकवला. जमलेल्या गर्दीनं बाबरी मशीद तोडायला सुरुवात केली. शिवसेनेनंही मुंबईहून शिवसैनिकांची एक तुकडी अयोध्येत पाठवली होती. मनोहर जोशींकडे या तुकडीचं नेतृत्व होतं, तरीही शिवसेनेच्या सक्रिय सहभागाबद्दल अजूनही शंका व्यक्त केली जाते. 23 नोव्हेंबर 2018 उद्धव ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी त्यांच्यासोबत संजय राऊतही होते. राऊतांनी माध्यमांशी बोलताना, आम्ही अवघ्या 17 मिनिटात बाबरी मशीद पाडली होती, राम मंदिरासाठी कायदा संमत करायला किती वेळ हवा आहे असं ते म्हणाले होते. त्यांचा रोख यावेळी मोदी सरकारवर होता, मात्र यानिमित्तानं त्यांनी बाबरी पाडकामातील शिवसेनेच्या सक्रिय सहभागाचाही अप्रत्यक्ष उल्लेख केलेला. पण या आरोप प्रत्यारोपात उद्धव ठाकरेंना राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं अद्याप निमंत्रण का नाही असा सवाल उपस्थित होतो. तर काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावर भाष्य केलं होतं. अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन केल्यानंतर हिंदू भाविक परतताना एखाद्या शहरात वस्तीत गोधरा घडवला जाईल असा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता. राम मंदिराच्या उद्घाटनाला देशभरातून हिंदूंना बोलवलं जाईल, रेल्वे, ट्रक, बसनं भाविकांना अयोध्येत बोलवलं जाईल, सोहळ्यातून परतताना एखादं शहर किंवा वस्तीत गोधरा घडवलं जाईल, बस जाळल्या जातील, राडा भडकवला जाईल, घरं पेटवली जातील आणि पेटलेल्या घरांवर हे लोक राजकीय पोळी भाजून घेतील असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. तर या दावातून उद्धव ठाकरे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही झाला. यामुळेच उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही का अशी चर्चाही आता रंगतीये. शिवाय भाजप सेनेची 25 वर्षांची युती तुटल्यापासून ठाकरे भाजपवर, मोदींवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तत्कालीन महाविकास आघाडीचं सरकार असताना पंतप्रधान मोदींना स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावाने सुरू केलेला पहिला पुरस्कार मिळाला होता. मुंबईत झालेल्या या सोहळ्याला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनीही हजेरी लावली होती. मात्र निमंत्रण असूनही तेव्हा उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. आता यावेळीही निमंत्रण देऊन राजकीय वैरामुळे उद्धव ठाकरे अयोध्येत आले नाहीत तर काय? त्यामुळेही त्यांना निमंत्रण दिलं गेलं नसल्याचा अंदाज लावला जातोय.
सध्या उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण आलं नसलं तरी येत्या काही दिवसात निमंत्रण येऊ शकतं. पण ठाकरेंना निमंत्रण आलं तरी ते सोहळ्याला उपस्थित राहतील का? ठाकरेंना निमंत्रण न देता अगदी काँग्रेसमधल्या नेत्यांना निमंत्रण देऊन भाजपकडून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचे प्रयत्न सुरू आहेत का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.